अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या सचिव पदावर पुनश्च सुरेश धारीवाल आणि सहसचिव पदावर राजेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली आहे। संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष पारस ललवाणी यांच्या अध्यक्षतेखाली फार्मसी महाविद्यालयात संचालक मंडळाच्या बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते। या बैठकीमध्ये सर्वानुमते ही निवड करण्यात आली असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले आहे। आबाजी नाना गटाची संचालक बॉडी ही बेकायदेशीर असून सत्तेचा दुरुपयोग करून संस्थेवर अनधिकृतपणे कब्जा करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत धारीवाल गटाकडून करण्यात आला आहे। उपस्थित सर्व आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पारस ललवाणी, आपल्या संस्थेचे नवनिर्वाचित सचिव व जुने सचिव आदरणीय सुरेश धारीवाल, नवनिर्वाचित सहसचिव आदरणीय राजेंद्र लक्ष्मण पाटील व उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ संचालक मंडळ व पत्रकार मित्र वार्ताहर बंधूंनो, आजच्या ही आपली कार्यकारिणीची सभा 10 विषयांवर घेण्यात आलेली होती। ती आताच नुकतीच पार पडली। त्यामध्ये प्रमुख विषय सचिव सहसचिव निवडणे, आपले सचिव सुरेश धारीवाल यांची सचिव म्हणून एकमताने निवड झाली, मंजूर। त्यानंतर सहसचिव म्हणून राजेंद्र लक्ष्मण पाटील यांची निवड झाली, सर्व सभासदांना मंजूर आहे। तर ही निवड झालेली आहे, सर्वांची एकमताने निवड झालेली आहे। जामनेर तालुका ग्रीन सोसायटीमध्ये जी आम्ही म्हणू आमची जी कार्यकारिणी ती अधिकृत आहे, यामागचं आमचं एक कारण आहे की मागील सभा जी झाली होती त्या सभेलाही सर्व वार्ताहर बंधू उपस्थित होते। सभा संपल्यानंतर सर्व सभासदांच्या समोर आपण कार्यकारिणी वाचून दाखवली होती, सर्व सभासदांनी मंजूर केली। कथित फार्मसी महाविद्यालयामध्ये जी सभा घेण्यात आली ती विरोधी गटाची किंवा दुसऱ्या गटाची, तर ती त्या सभेला कुठलाही वार्ताहर बंधूही उपस्थित नव्हते व सभासदही उपस्थित नव्हते असं ऐकण्यात आलेलं आहे। की ते रजिस्टर घरी पाठवून सह्या घेतल्या काय घेतल्या ते त्यांचं बाबतीत मी त्यांना माहिती आता ते त्यांच्याबद्दल भाष्य करणं योग्य नाही। जी अधिकृत सभा व अधिकृत बॉडी जी आहे ती हीच आहे। हा आमचा अध्यक्ष सचिव सहसचिवांचा सर्व संचालक मंडळाचा दावा आहे व तो खरा आहे। मागील वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये 30 तारखेला सर्व वार्ताहर बंधू साधारणतः 3 वाजेपासून तर 5:30 वाजेपर्यंत इथे उपस्थित होते, बरोबर आहे ना? तर 3 ते 5:30 दरम्यान त्यांची जी कथित कार्यकारिणी मंडळ आहे ते काही आपल्याला कोणालाही येताना इथे दिसलं नाही। ते कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी सभा घेतील, नंतर फक्त कुठून त्यांनी डिक्लेअर केलं की ही सभा जी झाली आहे ती फार्मसी महाविद्यालयात आम्ही घेतली, हे सर्व चुकीचं आहे व फोल आहे। हे कार्य म्हणजे लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे। आता पुढील मार्गदर्शन आदरणीय पारस सुरेश आपल्याला करतील। आपले ज्येष्ठ संचालक आदरणीय किशोर काका यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। सचिवपदी निवड बिनविरोध निवड झाली वाटतं। सहसचिवपदी आदरणीय राजीव पाटील यांची निवड झाल्याबद्दल आदरणीय लक्ष्मण दादांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती केली। याच्यानंतर आदरणीय तालुका एज्युकेशन सोसायटीच्या पहिल्याच आपल्या या कार्यकारिणी समितीच्या निमित्ताने उपस्थित नवनिर्वाचित आपले अध्यक्ष संस्थेचे आदरणीय पारस भाऊ ज्यांनी आज सर्व संचालकांनी माझ्यावर विश्वास ठेवून या संस्थेच्या सचिवपदी निवड केली मतानं, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा सर्व संचालकांचा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो। तसंच
सहसचिव म्हणून मला आठवण होते की आदरणीय स्वर्गीय कैलासवासी एली पाटील सर या संस्थेचे सहसचिव होते आणि आज आनंद या गोष्टीचा आहे गेल्या 25-30 वर्षानंतर पुन्हा आज आमचे ज्येष्ठ सहकारी ज्येष्ठ बंधू आदरणीय राजू भाऊ पाटील आपण त्यांच्या विश्वासावरून एकमतान त्यांची निवड केली. ही 7 निवड आहे ज्यांना शैक्षणिक क्षेत्रातली जी लगाव आहे त्यांनी झोकून दिलेलं आहे गेल्या आपल्या सगळ्यांच्या बरोबर गेल्या 25-30 वर्षांपासून आणि एक जिज्ञासून एक अभ्यासू असं व्यक्तिमत्व हे मी जवळून पाहिलेलंही आहे आणि आज खरं म्हणजे मन हे होत आहे की एली पाटील सर ज्यांनी पूर्ण मुख्याध्यापकच नव्हते परंतु त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपलं जीवन पूर्ण योगदान दिलेलं होतं आणि आज आपण ही जी निवड केलेली आहे सर्वांनी एकमतानं ही 7 आहे असं मी म्हणेन. मी त्यांनाही शुभेच्छा देतो, त्यांच्या वतीनं आपला सर्वांचा आभार व्यक्त करतो. सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. समांतर बॉडी निर्माण झालेली आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे परंतु न्यायाची बाजू काय हे ओळखण्याचं आणि मानण्याचं काम जे आहे ते सर्वांना माहीत आहे की काय झालेलं आहे काय नाही. दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे आणि जे रेकॉर्ड आहे त्याच्या हिशोबाने जे काय निर्णय लागायचा तो लवकर लागेल त्याबाबत आम्हाला शंका असण्याचं काही कारण नाही. परंतु या शैक्षणिक क्षेत्रात ही जी पद्धत सुरू आहे स्वयंघोषित उद्या एखाद्या तिसऱ्या बॉडीने 10-15 जणांनी एकत्रित व्हावं, त्यांनी अध्यक्ष निवडावा, 15-14 जण डायरेक्टर निवडावे आम्ही द्यालो आणि त्यांनी चेंज रिपोर्ट, हा प्रकार नसावा. आणि म्हणून मला असं वाटतं की तरी सुद्धा आपण मोकळ्या मनाने आपण जेव्हा लोकशाही मानतोय तर मोकळ्या मनाने आपण त्याला स्वागत केलं पाहिजे की ठीक आहे अजून 2-2.5 वर्ष आपण संघर्षात घालवली आणखी पुन्हा येणारी वर्ष सुद्धा आता तो न्यायालयीन भाग झालेला आहे, त्याच्यानंतर या निवडी झालेल्या आहेत. परंतु याच्यात आज शिक्षण विभागाचा विद्यार्थ्यांचा हे जे नुकसान होत आहे हे मला नाही वाटत की भरून निघणार आहे. आपण अधोगतीकडे जातो आहोत अशी शंका मला येऊ लागते आहे आणि म्हणून ही परमेश्वराला प्रार्थना आहे की आता हे कुठेतरी थांबावं. आपण या निमित्तानं सर्व या ठिकाणी आला तुमची यावर निवड करून ही 7 गेल्या 15 वर्षाचा इतिहास आहे. जितकं काही करता आलं या संस्थेसाठी योगदान देता आलं ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण सर्वांनी मिळून केला. कुणी एकट्याच्या याच्या राजकारणाचा ओढल्या जाणार नसतो आणि नाही, परंतु आपल्या सर्वांची साथ या निमित्तानं लाभली, ज्यांची ज्यांची सहकार्य लाभली त्याच्यामुळेच हा इतका मोठा वटवृक्ष उभा राहू शकला असं मी मानतो. येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा आपल्या सर्वांच्या सहकार्याने या संस्थेची वाटचाल जी शंभरीकडे आहे ती निश्चितपणे चांगलीच होईल. कारण मन चंगळा करतो ती सर्व सर्वांचं मन साफ आहे. आपण जे एकत्रित या ठिकाणी आपण संचालक बघताय सर्व कंपनी टीम आहे सर्व पुरेपूर आहे, त्याची पुरेपूर आहे, परंतु त्यांना असं वाटतंय की शिक्षणाच्या पंढरीतली ही जी संस्था आहे तामणे तालुक्यातील हिचं वटवृक्ष घसरता कामा नये. ज्या विश्वासानं ग्रामीण भागातील लोकांनी आपल्यावर विश्वास टाकलेला आहे, पालकांना मोठ्या प्रमाणावर माल्य आपले पाठवताय, त्यांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही. आम्ही वाईट मार्गाचा अवलंब करणार नाही. जर चुकीचं आमच्या बाजूने काही असेल आम्ही ते एक क्षणी इथे थांबणार नाही. परंतु ज्या पद्धतीनं जिथे 4-4.5 सभासद एकत्रित येऊन एकमताने निवड करताय आणि ज्या ठिकाणी सभेचं स्थळ आहे, कालही मला वाटतं ती सभा कुठेतरी बाहेर दाखवल्या गेली आणि सांगितलं गेलं की सभा संपली, सभा निवड झाली असो लखलाप त्यांचा त्यांना, परंतु ही अधिकृतरित्या आम्ही जे म्हणतो आमचं मत जे म्हणतोय आम्ही ते खोटं नाही आहे हे आम्ही सिद्ध करून देऊ आणि म्हणून आपण या ठिकाणी आमची निवड जी केली आम्ही तिला साथ करण्याचा आणि प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न ही संपूर्ण टीम करेल असं मी अध्यक्ष जे होते आपल्या सर्वांना वही देतो. आणि या ठिकाणी आपण आलात, तुमचे पत्रकार सर्व आले, आपल्या सर्वांना वही पुन्हा देतो की आपली सहकार्याशिवाय
आमचा हा लक्ष पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना पुन्हा धन्यवाद देतो. आजच झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर झालेल्या मॅनेजमेंटच्या पहिल्याच मीटिंगमध्ये सचिव सुरेश भाऊ यांची निवड झाली, त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि सर्वांनी जे संचालक आहे या समितीचे त्यांनी आणि पारस भाऊ आणि सुरेश भाऊंनी मला सहसचिव म्हणून पद दिलं त्याबद्दलही मी त्यांचा आभारी आहे. खरं तर मला या पदाची अपेक्षा नव्हती आणि मला माहीतही नव्हतं. मी भवनानंतर बोललो की मला करण्यापेक्षा मी नावं शिकवायला भाऊ बोलायचे आहे तसं राहू द्या. त्यामुळे जी निवड झाली आहे त्याबद्दल मी त्यांचा स्वीकारतो, अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि जे काही भविष्यात घटने आमच्या संस्थेचं काम चालणार आहे ते फक्त घटनेच्या आधारितच चालेल आणि त्या नियमानुसारच चालेल. नियमाबाहेर आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार नाही. शक्यतो नियमाच्या अधीन राहूनच सर्व कामं होतील याची या प्रसंगी मी ग्वाही देतो. आजच्या सभेला उपस्थित आमचे सहकारी मित्र सर्व संचालक मंडळ, आदरणीय ईश्वर काका, लक्ष्मण भाऊ, ज्येष्ठ संचालक, उपस्थित सर्व तरुण संचालक मंडळ आणि आज सचिव म्हणून सर्वांनी मिळून सुरेश भाऊ दाढीवार यांची सचिव म्हणून नियुक्ती केलेली आहे एकमताने, आणि सहसचिव म्हणून राजू पाटील यांची नियुक्ती सहसचिव म्हणून केलेली आहे. मी सर्वप्रथम सर्व संचालक मंडळाचे आभार मानतो की त्यांनी या दोन्ही नियुक्त्या बिनविरोध आणि एकमताने केल्या, त्याबद्दल सर्व संचालकांचे सर्वप्रथम आभार मानतो. इतिहासामध्ये आजपर्यंत केव्हाही कुठेही लोकशाही पद्धतीने काम झालेलं आहे. जेव्हापासून आम्ही या संस्थेमध्ये आहोत कार्यरत, मी तर अगोदर संचालक होतो, सहसचिव होतो, आज अध्यक्ष झालो आहे. अध्यक्ष होतानाही लोकशाहीच्या मार्गाने अध्यक्ष झालो आहे. कोणचीही कुठेही फसवेगिरी करून अध्यक्ष झालेलो नाही आहे. घटनेनुसार घटनेच्या नियमात राहून घटना सभास्थळी जिथे सभेचं स्थान होतं, सर्वांना रजिस्टर जितके काही सभासद असतील प्रत्येकाला रजिस्टर अजेंडे देऊन सभेच्या ठिकाणी बोलवून तिथे सर्वांनी माझी एकमता सर्व सभासदांनी माझी एकमताने अध्यक्ष म्हणून निवड केली. त्या सभासदांची मी सर्वप्रथम आभार मानतो की सर्व सभासदांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्यांना मी पुढेही तडा जाऊ देणार नाही. संस्थेचं जे नावलौकिक आजपर्यंत केलेलं आहे, 2-3 वर्षामध्ये खूप काही घटना घडल्या, खूप घटनाक्रम झाले, अनेक ठिकाणी संस्थेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला, आजही करण्यात येत आहे. सर्व लोक म्हणतात, कोणी म्हणतात 93 लोकांची बॉडी आहे, 93 लोक इथे आहे, 550 लोक नाही. या 93 मधले संचालक जे ते 93 त्यांनी इथे या संस्थेमध्ये 15-20 वर्षापासून संचालक, तो दिलीप महाजन, दिलीप विठ्ठल महाजन 15-20 वर्षापासून इथे संचालक म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या प्रत्येक पोस्टिंगवर सह्या आहेत, त्यांच्या प्रत्येक सभेला त्यांची उपस्थिती आहे. महेंद्र गोंदवलं काही ते आमच्याकडे संचालक म्हणून काम करत आहेत, त्यांची इथे मीटिंग आहे. म्हणजे अनेक राजू भाऊ कावडे तिकडे नाही राजू भाऊ संचालक म्हणून 10-15 वर्ष काम केलेलं आहे. असे अनेक लोक आहेत की ज्यांनी इथे संचालक म्हणून आतापर्यंत काम केलेलं आहे आणि ते आज म्हणतात की 93 लोक खरी ना आम्ही खोटे. हे वस्तुस्थिती नाकारून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे. हा केवलवाणी हार न पचवल्यामुळे हार पचवता येत नाहीये, म्हणून हा केवलवाणी ही धडपड त्यांची चालू आहे. या धडपडीला पुढेही महत्व नाही. धर्मदाय आयुक्तांकडे या गोष्टीला मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला न्याय देवतेवर, न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. न्याय व्यवस्थेमुळे आज आम्ही जिवंत आहोत. न्याय व्यवस्थे ही ह्या संस्थेच्या बाजूने का उभी आहे, तर ह्या न्याय व्यवस्थेमुळे आज ही संस्था अनेक मुलांचं भविष्य इथे घडवते, त्याला फक्त कारण न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. आम्हाला न्याय देवतांकडे न्याय मिळणार आहे, याच्या पुढेही मिळणार आहे. आता मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की संस्थेमध्ये इतके 3 वाजेपासून इथे सर्व वार्ताहर खाली होऊन बसले होते. 5:30 वाजेला मीटिंग संपली. मीटिंग संपल्यानंतर सर्व बाहेर गेले, सर्व वार्ताहरांना हात बोलवलं, सर्वांचा सत्कार केला, सर्वांनी उपस्थित मिळाले. सर्व पाहिल्यावर सुद्धा असं म्हणणं की आम्ही फार्मसी कॉलेजमध्ये मीटिंग घेतली आणि तिथे निवड करण्यात आली हे बालिशपणाचं त्यांचं लक्षण आहे. हे आता त्यांना जर ते बरं वाटत असेल त्यांनी जरूर करावं, परंतु माझं मत असं आहे की या शिक्षणाच्या पवित्र ठिकाणी तुम्हीच म्हणत होते एका सभेत, तुम्हीच बोलले कोणाच्या वाढदिवसाच्या दिवशी की संस्थेत मी राजकारण करणार नाही, मी राजकारण करत नाही. माझी त्यांना विनंती आहे की या संस्थेमध्ये पुढची पिढी घडणार आहे,
त्यांनीही या संस्थेमध्ये राजकारण आम्ही करत नाही, त्यांनीही करू नये, इथे आपल्या पिढी घडवायची आहे. एवढंच बोलून मी पुनश्च आपल्या सर्व उपस्थित मित्रांचे, जे संचालकच्या व्यतिरिक्त जावेद भाई इथे आले आहेत आणि आपले पत्रकार मित्र आले आहेत, सर्व पप्पू भाई आहेत, सर्व आपले जे काही बाहेरचे सर्व पत्रकार मित्र आहेत, मी सर्वांचे या संस्थेच्या वतीने खूप खूप आभार मानतो की तुम्ही इथे आला. आणि आमचा सर्व कारभार हा पारदर्शक आहे, कुठेही दबाव नाही, दडपण नाही, काहीच नाही. पारदर्शक व्यवहार आम्ही जिथे जिथे आमची मीटिंग असेल तिथे पत्रकाराला प्रवेश देतो कायदेशीर, त्यांच्या त्यांच्या समोर सर्व म्हणणं मांडतो, त्यांच्या समोर सर्व लोकांना उपस्थित करतो. दडपशाही किंवा ठोकशाही किंवा लोकशाही सोडून कोणताच मार्ग आम्ही अवलंबत नाही. आणि परमेश्वर करून सद्देव आम्हाला ही सद्बुद्धी देऊ लोकशाही ठेवण्याची, सर्वांचे ते सन्मान हो. ही काही आमची स्वतःची प्रॉपर्टी नाही, ही गावाची प्रॉपर्टी आहे. या संस्था चालकांची सर्वांची इथे ट्रस्टी म्हणून चालवण्याची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्याची परमेश्वर आम्हाला बुद्धी देऊ, शक्ती देऊ. हेच बोलून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.